माध्यमातून अद्ययावत शौचालय उभारलेले आहे. सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे होलार समाजाची वस्ती असून येथे सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली होती. ही समस्या जाणून नगरसेविका वीना गोरे व राजू गोरे यांनी सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून येथे अद्ययावत सार्वजनिक शौचालय उभारले. या शौचालयात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व लहान बालके यांचा विचार करून हे शौचालय बांधण्यात आले आहे. शिवाय आकर्षक रंगरंगोटी, पाणी, विजेची सोय करण्यात आली असून काम 80% पूर्ण झालेले आहे. नागरिकांनीही या स्वच्छालयाचा चांगल्या पद्धतीने वापर करू असे आश्वासन दिलेले आहे. व्हीएम न्यूज मराठी, सातारा. सातारा नगर परिषद नगरसेवक लीला गोरे आणि राजू गोरे यांनी संडासे स्वच्छालय जे होते ते जुने पाडले आणि चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि लहान मुलांसाठी स्वच्छालय केलेलं आहे आणि कोमरचं पण केलेलं आहे. तरी नागरिकांनी त्याचा चांगला वापर करून आम्ही सगळ्यांनी सहकार्य करू आम्ही आणि चांगलाच वापर होईल असं आम्ही सगळ्यांनी व्यक्तिगत केले आहे. एवढंच बोलून आज सातारा नगरपालिका ODFT या योजनेअंतर्गत या ठिकाणी आज मंगळवार पेठ होलार समाज मंदिराच्या शेजारी 655 मंगळवार पेठ या ठिकाणी आज सुसज्ज असं स्वच्छतागृह या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. 90% काम पूर्ण झालेलं आहे, 10% काम राहिलेलं आहे. आज सातारा शहरात पाहायला गेलं तर अपंगांना आणि महिलांसाठी जे काही स्वच्छतागृह नाहीत ते या ठिकाणी अपंगांसाठी महत्त्वाचं आहे. या ठिकाणी अपंग असतील, लहान मुलं असतील यांच्यासाठी पण या ठिकाणी स्वच्छतागृह बांधले आहेत. त्याच पद्धतीनं पुरुषांसाठी वेगळी, स्त्रियांसाठी वेगळी आणि जे वयोवृद्ध असतील त्यांना, ज्यांना कोणाला काय बसता येत नाही त्यांना कमोडची सोय केलेली आहे असं आणि पाणी, लाईट, स्वच्छता या सर्व गोष्टीनं सुसज्ज असं चित्रीकरण चांगले झालेलं आहे. झाडं या ठिकाणी लावलेले आहेत अशा पद्धतीनं आणि सुसज्ज असं सातारा शहरातील पहिले स्वच्छतागृह नगरसेवक लीना गोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज झालेलं आहे. त्याचा आज नागरिकांनी या ठिकाणी पाण्याचं पाणी केलेले आहे. याचा वापर सगळ्यांनी व्यवस्थित करावा ही विनंती.